मालवणजवळचं एक गाव चक्क 3 दिवस ओस पडतं. नेमकं कुठलं आहे हे गाव आणि का असं होतं पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट. दर 3 वर्षांनी गाव पडतो ओस. 3 दिवसांसाठी होते गाव पळण. ही अंधश्रद्धा की गाव परंपरा? प्रेक्षक हो, साहजिकच तुमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल. नेमका हा प्रकार आहे तरी काय आणि होतो तरी कुठं? तर मालवण जवळच्या आचरा गावात दर 3 वर्षांनी ही गाव परंपरा पाळली जाते. तिला म्हणतात गाव पळण. दर 3 वर्षांनी गावकरी 3 दिवसांसाठी घरदारं बंद करून गुराढोरांसह गावाबाहेर पडतात. ग्रामदेवतेच्या मंदिरातून हा आदेश निघतो. गाव सोडण्याच्या तारखा मंदिरातून निश्चित केल्या जातात. यंदा 7 ते 9 डिसेंबर असा गाव पळण्याचा कार्यक्रम जाहीर झालाय. त्यामुळे ग्रामस्थ 3 दिवस पुरेल इतकं धान्य, कपडे आणि गरजेच्या वस्तू घेऊन गाव सोडून गेले. अडाणी माणसापासून सुशिक्षित वर्गापर्यंत सगळे जण ही परंपरा पाळत असल्याचं दिसून येतं. या प्रथेमुळं 3 दिवस गावातले व्यवहार पूर्णपणे ठप्प होतात. गावातल्या बँका, सरकारी कार्यालय, दुकानं, अगदी शाळाही या काळात बंद असतात. त्यामुळे शाळा गावाबाहेरच भरते. आमचं जे ग्रामदेवत आहे रामेश्वर, त्याच्या अत्तावंग श्रद्धा आहे. त्या जो रामेश्वराचा कौल 3 वर्षांनी एकदा येतो, 3 वर्षांनी एकदा गाव खाली करायचा कौल असतो. त्यानिमित्ताने आम्ही सगळे गावातले सगळे म्हणजे प्राणी जीवित आम्ही कुठचे जीव घरात ठेवत नाही. आमचे गुरं, आमचे सगळं माणसं, कोंबडी काय असेल ते सगळं जे असे आम्ही बरोबर घेऊन आम्ही सीमेच्या पलीकडे आम्ही राहायला आम्हाला राहत असतो. 3 दिवस आम्ही दिवसाच्या वेळेला बैलांच्या झुजी वगैरे लावतो, कोंबड्यांच्या झुजी लावतो आणि रात्रीच्या वेळेला सगळे एके ठिकाणी जमतो, एके ठिकाणी जेवण करतो आणि एके ठिकाणी आम्ही सगळे जेवतो आणि मजा करतो, नाचतो गातो आणि गावात कधी आम्ही 3 दिवस पाऊल ठेवत नाही. गाव पळणकडे पाहण्याचा इथल्या ग्रामस्थांचा दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ मंडळींपेक्षा खूपच वेगळा आहे. त्यामुळंच जेव्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव आणि त्यांचे कार्यकर्ते या काळात आचरा गावात राहण्यासाठी आले तेव्हा ग्रामस्थांशी त्यांचा चांगलाच संघर्ष झाला. समितीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. ही शेकडो वर्षांची परंपरा असल्यानं आमच्या धार्मिक भावना दुखवू नयेत अशी विनंती ग्रामस्थांनी श्याम मानवांना केली. मात्र त्याला न जुमानता श्याम मानवांनी या प्रथेला आव्हान दिलं आणि ते यशस्वी झाल्याचा दावाही केला. असं जर असतं तर आपण थांबलो असतो. मुळात त्यांनीच ती भीती तो मोडीत काढली ना. गावातलेच लोक आलेत ना, जे गावाच्या बाहेर गेले होते तेच गावातले लोक आलेत ना तिथे गावात पुन्हा परत. ते आदेश म्हणून त्या ठिकाणी थांबले ना 3-3.5 तास. तर मोडीत त्यांनीच भीती काढली. म्हणजे आपला जो उद्देश होता की गावातल्या लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं, ते ऑलरेडी सहभागी झाले ना. कोणत्याही निमित्तानं का असे ना, ही भीती मोडीत काढण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी झाले. शेकडो वर्षांपूर्वी कोकणातल्या आचरा गावात ही परंपरा नेमकी कुठल्या कारणासाठी सुरू झाली या संदर्भात काहीच माहिती नाही. पण 3 वर्षातून एकदा अख्ख्या गावाला निसर्गाच्या सानिध्यात एकत्र आणणं, त्यानिमित्तानं गावातली घरांची होणारी झाडलोट आणि गावाबाहेर राहताना निर्माण होणारी एकोप्याची भावना, असंही उद्देश या गाव पळणीच्या मागं असल्याचं सांगितलं जातं. मात्र विज्ञाननिष्ठ जगात त्याकडं एक अंधश्रद्धा म्हणूनच पाहिलं जाईल. विकास गावकरसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, आचरा, सिंधुदुर्ग. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.